इयत्ता दुसरी, विषय गणित, पाठ विसावा, वर्षाचे 12 महिने. प्रस्तावना. मुलांनो, आज आपण इंग्रजी आणि मराठी वर्षाचे 12 महिने पाहणार आहोत. मुलांनो, काल कोणता वार होता, आज कोणता वार आहे किंवा उद्या कोणता वार असेल हे आपल्याला कशावरून कळते? सर, कॅलेंडरवरून. बरोबर. त्याच कॅलेंडरला मराठीमध्ये दिनदर्शिका असं म्हणतात. या दिनदर्शिकेमध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 12 इंग्रजी महिने असतात. वर्षाची सुरुवात जानेवारी महिन्यापासून होते आणि डिसेंबरला संपते. यामध्ये 4 महिने पावसाळा, 4 महिने हिवाळा आणि 4 महिने उन्हाळा असतो. जानेवारी ते डिसेंबर या सर्व महिन्यात सारखेच दिवस नसतात. काही महिन्यात 30 दिवस असतात तर काही महिन्यात 31 दिवस असतात. फेब्रुवारी महिन्यात मात्र 28 किंवा 29 दिवस असतात. मुलांनो, हा तक्ता पहा. या तक्त्यावरून माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. 30 दिवस असणाऱ्या महिन्यांची नावे सांगा. एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर या महिन्यांमध्ये 30 दिवस आहेत. बरोबर. संपूर्ण वर्षात 31 दिवस असलेले किती महिने आहेत? 7 महिने आहेत. बरोबर. फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात? सर, फेब्रुवारी महिन्यात 28 किंवा 29 दिवस असतात. छान. जून महिन्याच्या आधी कोणता महिना येतो? जून महिन्याच्या आधी मे महिना येतो. बरोबर. जानेवारीच्या आधी कोणता महिना येतो? डिसेंबर. छान. भारतीय वर्षाचे महिने. मुलांनो, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष म्हणजेच अग्रहायण, पौष, माघ आणि फाल्गुन हे 12 महिने असतात. वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते आणि फाल्गुन महिन्याला वर्ष संपते. आता हे चित्र पहा. त्याचे नीट निरीक्षण करून आपल्याला या रिकाम्या चौकटी भरायच्या आहेत. मुलांनो, आता तुम्ही या चित्रात पाहून खालील रिकाम्या चौकटीत कोणते ऋतू लिहावे ते सांगा. पहिला ऋतू वसंत, नंतर ग्रीष्म दिला आहे, मग पुढील ऋतू कोणते असतील? सर, ग्रीष्मनंतर वर्षा, नंतर शरद, नंतर हेमंत आणि शेवटी शिशिर हा ऋतू असेल. अगदी बरोबर. चित्राचे निरीक्षण करून रिकाम्या चौकटी भरा. मुलांनो, हे चित्र पहा. या चित्रात एक पूल दाखवलाय. पुलावरून 2 गाड्या जात आहेत. पुलाखाली रेल्वे रुळ आहेत. रुळावर एक आगगाडी आहे आणि त्या आगगाडीच्या डब्यावर मराठी महिने लिहिले आहेत. रेल्वेच्या पुढच्या डब्यावर क्रमाने मराठी महिने लिहिले आहेत. आगगाडीच्या मागच्या डब्यावरही क्रमाने महिने लिहिले आहेत. मग मला सांगा, पुलाखालच्या रुळांवर असलेल्या डब्यावर कोणते महिने असतील? सर, वैशाख नंतर ज्येष्ठ, आषाढ आणि श्रावण हे महिने असतील. अगदी बरोबर.